Hello my dear friends, welcome back to the chapters or lessons of the gravity. Okay, so in the previous video we have studied that what is free fall and how free fall creates, okay, or what is the definition of free fall, or what is actual free fall. We have studied in the previous video. Let's talk about some amazing facts and some problems about the free fall in this video and some more concepts. Okay, so let's go toward our point and come back to the free fall. So आपल्या फ्री फॉल म्हणजे माहिती मागची डेफिनेशन आपण पाहून घेतली. फ्री फॉल ची फ्री फॉल म्हणजे काय, एखादी ऑब्जेक्ट सोडून दिला कशाच्या इन्फ्लुएन्स मध्ये, ग्रॅव्हिटीचा, फक्त ग्रॅव्हिटीचा. ओके, दुसऱ्या कोणत्या फोर्स मुळे तो मूव्ह झाला नाही पाहिजे. कोणामुळे मूव्ह झाला पाहिजे, ग्रॅव्हिटीमुळे मूव्ह झाला पाहिजे. तर त्यावेळेस त्या मोशनला काय म्हणायचे, फ्री फॉल. तर मग मागच्या व्हिडिओमध्ये एक क्वेश्चन होता की सॅटेलाइट्स आपण सोडतो, वेगवेगळ्या कम्युनिकेशन सॅटेलाइट्स असतील किंवा आपल्या ज्या वेदर सॅटेलाइट्स असतील, बरोबर आहे. तर ह्या सर्व सॅटेलाइट्स ज्या आहेत त्या अर्थच्या अराउंड मध्ये, एका ऑर्बिट मध्ये, एका फिक्स ऑर्बिट मध्ये मूव्ह होतात. जो आपला नॅचरल सॅटेलाइट आहे मून, तो ही अर्थच्या अराउंड मध्ये, एका फिक्स ऑर्बिट मध्ये मूव्ह होतोय. तर हे जे मोशन आहे, हे जे मोशन आहे ते फ्री फॉल आहे किंवा नाही असा आपला प्रश्न होता. तर याचं उत्तर पाहूया. तर आपल्याला माहिती आहे मून का रिव्हॉल्व होतोय. आपण सेकंड व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, आणि त्यामध्ये पाहिलं पण होतं की मून हा खाली का पडत नाही, का अर्थवरती किंवा बाहेर का निघून जात नाहीये, तर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्वच का करतोय. तर त्याचं रिझन आपण पाहिलं होतं की तो सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट आहे त्यावरती, म्हणून तो काय करायला आहे, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करायला आहे ना की बाहेर चाललाय. ओके, आणि त्याच्या मोशन मुळे आणि त्याच्या सर्क्युलर ऑर्बिट, त्याच्या सेंट्रिपिटल फोर्स मुळे तो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये मूव्ह झालाय. तर मग आता मून काय करतोय, रिव्हॉल्व करतोय. अर्थ आहे, ऑर्बिट आहे, हा जर मून असेल त्यावरती सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे कोणता, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट आहे. ओके, तो किती आहे, जी एम मास ऑफ द मून अपॉन डी स्क्वेअर. ओके, सो एवढा सेंट्रिपिटल फोर्स आहे त्या मून वरती. आता मून रिव्हॉल्व करायला फक्त या फोर्स मुळे, दुसरा फोर्स आहे का किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स आहे, तर तो इक्वल असतो याच्याच अपोजिट डायरेक्शन मध्ये, बरोबर आहे. आणि तो फोर्स पण एक प्रकारचा अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स सारखाच आहे, सेम टू सेम. आणि तो कशामुळे तयार झाला, या सेंट्रिपिटल फोर्स मुळे तयार झालाय, हा नसता तो तयार झाला नसता. आणि दुसरी गोष्ट की तो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करायला म्हणून सेंट्रिफ्युगल फोर्स तयार झालाय. बॉलचं एक्झाम्पल बघा, मग आपण सेकंड व्हिडिओ मध्ये पाहिलेलं, तो प्रॉप घेऊन गोल गोल फिरवला होता, मी बॉल आठवते का, बरोबर आहे. तर त्या प्रॉप मध्ये काय झालं, की तो बॉल ज्या वेळेस मी वरती फिरवत असताना, वरती नेऊन जर मी सेंट्रिपिटल फोर्स त्याचा सोडून दिला, तर काय होईल, त्याचा सेंट्रिफ्युगल फोर्स काम करेल का, नाही करणार, खाली येईल वापस. का, तर त्याचं मोशन बंद झालेलं आहे. मोशन चालू असतं तरच सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट झाला असता, नाहीतर तो खाली येईल किंवा जागेवरच थांबून राहील. जर फिरणं बंद केलं, असा फिरवणं बंद केला, तो बॉल खाली जाऊन जागेवर थांबून राहील, बरोबर आहे. तर तो सेंट्रिपिटल फोर्स मुळे काय व्हायला, सेंट्रिफ्युगल फोर्स तिथे जनरेट व्हायला, बरोबर आहे. पण तो ऍक्च्युअल मध्ये मूव्ह कोणामुळे व्हायला, सेंट्रिपिटल फोर्स मुळे मूव्ह व्हायला. तर ते मोशन चालू असताना त्यावरती, मून वरती किंवा त्या सॅटेलाइट वरती, जी कोणती सॅटेलाइट असेल, दोघं पण सेम वर्क करायला येतं. मून आणि सॅटेलाइट सर्क्युलर ऑर्बिट मध्येच मूव्ह करायले, आणि त्यांच्यावरती सेंट्रिपिटल फोर्स होते, आणि तो कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, बरोबर आहे. सेंट्रिपिटल फोर्स दुसरा कोणता आहे का, तिथे नाही, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि मग एखादा ऑब्जेक्ट जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे मूव्ह होत असेल, आपण डेफिनेशन पाहिली होती, तर त्या ऑब्जेक्टच्या मोशनला काय म्हणायचं, फ्री फॉल. मग हे पडत जरी नसले, मी तुम्हाला मागच्या डेफिनेशन मध्ये सांगितलं होतं, जर ते फॉलिंग ऑब्जेक्ट जरी नसला, पण मूव जरी व्हायला, फक्त ग्रॅव्हिटेशनच्या इन्फ्लुएन्स मध्ये, दुसरा कोणताच फोर्स नाही, तर त्याला फ्री फॉलच म्हणायचं, दुसरं काही नाही. मग हा आपल्या खाली पडताना जरी दिसत नसला, तरी हा मोशन मध्ये आहे,
आणि मोशन मध्ये कोणामुळे आहे तर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे मोशन मध्ये आहे आणि त्यामुळे या मूनच्या मोशनला या मूनच्या सर्क्युलर ऑर्बिट मधल्या मोशनला आपल्याला फ्री फॉलच म्हणता येईल. दुसरं काही नाही, हे सर्क्युलर ऑर्बिट मधलं मोशन एक प्रकारे फ्री फॉलच आहे. ओके, आणि मूनचंच नाही तर वेगवेगळ्या सॅटेलाइट जरी असल्या तरी त्या फ्री फॉलच आहेत. अर्थ पण एक प्रकारे फ्री फॉलच आहे सनच्या अराउंड भोवती. ओके, सो दिस इज अबाउट द क्वेश्चन इन द प्रीवियस व्हिडिओ. नाउ हू डिस्कवर्ड दिस फ्री फॉल अँड हाऊ इट्स प्रूफ फाउंड. ओके, सो एकदा गॅलिलिओ आपण पाहिलं होतं, गॅलिलिओचं नाव सेकंड व्हिडिओ मध्ये ऐकलंय तुम्ही आणि आधी पण माहिती बऱ्याच जणांना गॅलिलिओ कोण होते. गॅलिलिओ इज वन ऑफ द बेस्ट सायंटिस्ट टुडे. तर त्यांनी 1590 मध्ये एक एक्सपेरिमेंट करून पाहिला, सिटीचं नाव होतं इटाली. बरोबर आहे, इटाली, इटली मध्ये इटली सिटी ऐकली असेल तुम्ही इटाली. त्या ठिकाणी द लेनी सॉरी द लिनिंग टॉवर ऑफ पिसा आहे. त्या ठिकाणी द लिनिंग टॉवर ऑफ पिसा, झुकता मनोरा ऐकला असेल मराठीत, झुकता मनोरा. हा, असा वाकडा आहे थोडासा असा, अच्छा काहीतरी जर अर्थ असेल तर असलं काहीतरी त्याच कन्स्ट्रक्शन आहे बघा. तर एका साईडला झुकलेला आहे असा तो आणि तो दरवर्षी काहीतरी डिग्री न थोडासा घसरतो आणि तिथं काहीतरी मायनर अँगल पॉइंट मध्ये अँगल चेंज होतो असं कॅल्क्युलेट करतात बरेचसे डिस्कवरी करणारे लोक किंवा वैज्ञानिक लोक जे तिथे कॅल्क्युलेट करतात. जोपासून तयार झालाय तोपासून तयार झाले त्यावेळेस असा नव्हता, तर ते नंतर असा होतो त्याचा अँगल एवढा झालेला आहे असं म्हटलं जात आहे वेगवेगळ्या थिअरीज मधून या वेगवेगळ्या डिस्कवरीज मधून. ओके, सो जर ह्या याच्यावर जाऊन एक्सपेरिमेंट करतात त्याच्या अगोदर त्याने करून पाहिलं की बॉल सोडून पाहिलं तर त्यांनी सांगितलं यावरती दुसरा कोणता फोर्स नाही, मग त्यानं सांगितलं की याला फ्री फॉल करायचं. ओके, फ्री फॉल गॅलिलिओने ही डेफिनेशन डिस्कवर केली. फ्री फॉल अगोदर नव्हता का होता, अगोदर बॉल पडत होता, अगोदर ऑब्जेक्ट पडत होते सोडून दिल्यावर. न्यूटनने डिस्कवर करायच्या अगोदर ग्रॅव्हिटी होती, फक्त त्यांनी सांगितली ती कन्सेप्ट एक्सप्लेन करून. तर फ्री फॉल त्यांनी एक्सप्लेन करून सांगितलं. त्याच्यानंतर एक अमेझिंग फॅक्ट त्यांच्या लक्षात आला. काय लक्षात आला तर सॉरी हे दोन ऑब्जेक्ट आहेत, हा थोडासा हायली मासिव आहे याच्या पेक्षा, हा लेस मासिव आहे आणि हा हायली मासिव आहे थोडासा. ओके, हे फील करू शकतो आपण, हायली मासिव आहे हा लेस मासिव आहे. असे तुम्ही पण दोन ऑब्जेक्ट घ्या, एक हायली मासिव घ्या कोणता पण, गोलच असावा असं नाही, चौकोनी तिरकोनी पंचकोनी षटकोनी कोणत्या पण कोणत्या कोणी नसला तरी आपला तिकडे असला तरी चालेल, फक्त एक हायली मासिव घ्या एक लो मासिव घ्या. ओके, सो दोन ऑब्जेक्ट घ्यायचे आणि त्यांना ऍट अ टाइम सोबत रिलीज करायचं, ऍट अ टाइम सोबत रिलीज करायचं. तर त्याला जर पाहिलं तुम्ही दोन ऑब्जेक्ट खाली पडत असताना सोबत रिलीज होत असताना तुम्हाला असं दिसून येईल की मास जरी त्यांचं वेगवेगळं आहे, मास जरी वेगवेगळं आहे तरी ते खाली पडत असताना खाली ज्यावेळेस तुम्ही ऑब्झर्व कराल व्यवस्थित तर ग्राउंडला स्ट्राईक होत असताना, खाली पडत असताना म्हणजे ग्राउंडला स्ट्राईक जमिनीला आदळताना ते ऍट अ टाइम सेम टाइमला काय होतील, एक सेकंदाचाही फरक पडणार नाही एवढ्या सेम टायमिंगला ते काय करतील खाली ग्राउंडला स्ट्राईक करतील. म्हणजे हे कोणी सांगितलं, हे गॅलिलिओने सांगितलं. उगाच असं फिरायला गेलं बिचारा त्या बिचाऱ्यावर असं झालं का नाही, त्यांना अगोदर फ्री फॉलची डेफिनेशन सांगितली, मग त्यांनी फ्री फॉलचा इफेक्ट काय होतो ते पाहिलं त्याने. तर ज्यावेळेस ऑब्जेक्ट फ्री फॉल मध्ये असेल, फ्री फॉल मध्ये फक्त ग्रॅव्हिटीचा ऍक्ट असेल त्यावरती, बरोबर आहे, फक्त ग्रॅव्हिटीचा ऍक्ट असेल त्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तर काय होईल तो ऑब्जेक्ट खाली पडेल त्याला आपण फ्री फॉल म्हणतो. मग त्याने विचार केला की असे दोन वेगवेगळ्या मासचे जर ग्रॅव्हिटेशन सॉरी ऑब्जेक्ट असतील तर त्यांच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इफेक्ट कसा होईल आणि त्यांचा फ्री फॉल कसं स्टडी केला जाईल. त्यामुळे काय इतक्या उंचाच्या हाईटवर हे दिसायला जरी छोटं असलं तरी ऍक्च्युअल मध्ये खूप मोठं आहे. त्याचे व्हिडिओ वगैरे तुम्हाला नेटवरती मिळून जाईल भरपूर आहे एक्सपेरिमेंटचे. तर
ते जर तुम्ही असं उंचाव तुम्हाला तिथे जायची गरज नाही, तुम्ही हातातून जरी तुमच्या जागेवर उभा टाकल्या टाकल्या सोडून दिलं तरी तुम्हाला एक्सपेरिमेंट दिसून येईल. फक्त ते लॉग हाईट वरून का केलंय, तर किती जरी उंचावून सोडून दिला तुम्ही, इथूनच नाही तर किती जरी उंचावून सोडून दिला तरी तेच इफेक्ट देईल. तुम्ही प्लेन मधून वर जाऊन जरी सोडून दिला तरी खाली येताना फक्त कंडिशन काय, सोडताना सोबत सोडायचे, मागं पुढे नाही काय नाही, सर सोडताना सोबत सोडून द्यायचे, खाली रिलीज करायचे. खाली ज्यावेळेस ते स्ट्राईक करतील अर्थला त्यावेळेस एक सेकंदाचाही फरक नसेल. किती मोठा ऑब्जेक्ट घ्या तुम्ही, काय करा हा ऑब्जेक्ट घ्या आणि एवढा मोठा बॉक्स घ्या, दोघाला वरून सोबत सोडून द्या. ओके, सोबत सोडून द्यायचं दोघाला, ते दोघं सोबत स्ट्राईक करतील असं असं धरून सोबत एका लेवलला धरायचे खालचे त्यांचे सरफेस, कारण की आपल्याला स्टडी करायचे खाली सोबत ते सरफेस एका लेवलला आहेत, मग खाली गेल्या पण एका लेवलला राहतील का म्हणून एका लेवलला करायचं सरफेस आणि सोडून द्यायचं, तर खाली गेल्यावर ते सोबत स्ट्राईक करतील. बरोबर आहे, हा वरून का आला तर याचं मास्क मी त्याचं मास्क एवढं आहे की ते वापस स्ट्राईक करून दाखवू शकत नाही, इनर्जी आला रेजिस्ट करायला इनर्जीवर रेजिस्ट करत नाही, त्यामुळे उडून थिओरिकल शिफ्टिंग. तर आपल्याला पाहायचं की फ्री फॉलचा इफेक्ट काय, फ्री फॉलचा इफेक्ट काय आहे, तर दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट असतील, दोन वेगळे ऑब्जेक्ट असतील, वेगळे ऑब्जेक्ट असतील म्हणजेच काय, तर एक हायली मासिव ऑब्जेक्ट असेल आणि एक लेस मासिव ऑब्जेक्ट असेल, एक हायली मासिव ऑब्जेक्ट असेल आणि एक लेस मासिव ऑब्जेक्ट असेल, आणि त्या दोघांना ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्स मध्ये सोडून दिलं म्हणजे ग्रॅव्हिटीच्या इफेक्ट मध्ये सोडून दिलं, तर दोघांवरही फ्री फॉलचा इफेक्ट सारखाच होईल, दोघांवरही फ्री फॉलचा इफेक्ट सारखाच होईल. असं नाही की मार्क जास्त आहे म्हणून याच्यावर फ्री फॉलचा इफेक्ट लवकर दिसून येईल किंवा जास्त दिसून येईल आणि याच्यावरती कमी दिसून येईल किंवा उशिरा दिसून येईल असं काही नाही. दोघांचं मार्क जरी वेगळं असलं तरी ते सोबतच स्ट्राईक करतील, त्या दोघांना असं राऊंड रोटेट करायला लावलं तरी फ्री फॉल मुळे एकाच याच्यामध्ये हे होतील. ओके, सो दिस इज अबाउट द फ्री फॉल, दिस इज अबाउट द फ्री फॉल. व्हॉट इट इज व्हेन यू रिलीज टू ऑब्जेक्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी, दॅट इज फ्री फॉल, फॉर फ्री फॉल. सो द इफेक्ट ऑफ द फ्री फॉल विल be seen on the two object will be equal, will be equal. The दोन object वर जर free fall चा effect आपण पाहिला, पण what is the condition, the mark you applied, whatever condition you applied, but the one condition should remain constant, that you should release these two objects at the same time in the influence of the gravity, in the influence of the gravity. जर ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्स मध्ये तुम्हाला त्या दोन्ही ऑब्जेक्टला सोबतच सोडायचे, तर त्यावरती इफेक्ट तुम्हाला सारखाच दिसून येईल, मग त्याचं मास कोणतंही जरी असलं तरी त्याचा इफेक्ट सेम दिसून येईल आपल्याला. ओके, सो इरिस्पेक्टिव्ह ऑफ द मास अँड इरिस्पेक्टिव्ह ऑफ द हाईट, सॉरी द हाईट शुड बी मॅटर दॅट बोथ ऑब्जेक्ट शुड ऍट द सेम हाईट. ओके, ऍट द सेम हाईट, दोघांची हाईट कशी असली पाहिजे, उंची सारखी असली पाहिजे, पण इरेस्पेक्टिव्ह हाईट कशी, किती दोघांची जी सारखी उंची आहे ती मग किती पण असो, ती किती पण असो, ती इतकी असली इतकी असली इतकी असली, कुठे जरी वरी जाऊन जरी सोडून दिलं तुम्ही, जिथं ग्रॅव्हिटी जशी वाटतात टोके अर्थच्या, तिथं जरी सोडून दिलं तरी खाली आल्याच्या नंतर ते अर्थला अर्थच्या सरफेसला सोबतच स्ट्राईक करणार, तर ते ग्रॅव्हिटीचा सॉरी फ्री फॉलचा इफेक्ट आहे. तर असं कशामुळे होत आहे, तर आपण एक फॉर्म्युला पाहिला होता, कोणता फॉर्म्युला पाहिला होता, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इक्वल्स टू जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. यामध्ये ऑब्जेक्टच्या मासचा काही काही कॉन्ट्रीब्युशन आहे का, काही आहे का कॉन्ट्रीब्युशन, काही इफेक्ट होणार आहे का, तर नाही. याच्यावरती फक्त अर्थचं मास किंवा प्लॅनेटचं मास डिपेंड आहे, मग अर्थचं मास तर सर्व ऑब्जेक्टसाठी सारखं आहे, मग हा हायली मास ऑब्जेक्ट घटला काय, हा लो मास ऑब्जेक्ट घटला काय, आणि यांच्यावरती फोर्स किती कमी जास्त ऍक्ट होत असतो, तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशी राहणार आहे दोघांची, तर सारखीच राहणार आहे, त्याच्यामुळे त्यांच्या व्हेलॉसिटी मधला चेंज पण कसा राहील, सारखाच राहील. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय, त्या टाइम मध्ये झालेला व्हेलॉसिटीतला चेंज. तर मग आता जी वन आणि जी टू जर इक्वल असतील तर व्ही मायनस यू अपॉन टी वन आणि व्ही मायनस यू अपॉन टी टू आपल्याला काढायचे, तर व्हेलॉसिटी तर सुरुवातीला झिरो होती, तर हे इनिशियल व्हेलॉसिटी कॅन्सल होऊन जाईल आणि व्ही शेवटला काय राहील, तर ते दोघांचं ऍक्सेलरेशन सारखं असल्यामुळं तर चेंज इन व्हेलॉसिटी पण
काय राहील सेम राहील तर चेंज इन वेलोसिटी सेम असेल तर टाइम पण त्यांचा तेवढ्या चेंज होण्यासाठी लागणारा सेमच असेल ऍक्सेलरेशन सेम आहे म्हणजे तेवढी वेलोसिटी सेम ऍक्सेलरेशनचा अर्थच काय चेंज इन वेलोसिटी पर युनिट टाइम बरोबर आहे किंवा वेलोसिटी चेंज होण्यासाठी जो टाइम लागलाय त्या दोघांचं कंपॅरिझन म्हणजे ऍक्सेलरेशन वाटत ऍक्सेलरेशन जर सारखं आहे तर मग तेवढी वेलोसिटी चेंज व्हायला लागलेला टाइम पण काय असेल सेमच असेल बरोबर आहे किती असेल सेमच असेल म्हणजे आता समजा जी गोष्ट 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर याचा अर्थ काय होतो तर 9.8 मीटर पर सेकंद एवढ्या स्पीड न ऑब्जेक्ट एका सेकंदात काय करायला अर्थला स्ट्राइक करायला एका समवट हाईट वरून थोड्याफार हाईट वरून ओके 9.8 मीटर पर सेकंड म्हणजे 9.8 मीटर वरून जर आपण सोडून दिला ऑब्जेक्ट 9.8 मीटर वरून तर त्याची व्हेलॉसिटी एका सेकंदात 9.8 एवढी अक्वायर करतो आणि तेवढी अक्वायर केलेली व्हेलॉसिटी न ग्राउंडला फक्त तो एका सेकंदात पोहोचल म्हणजे इथं ग्राउंड आहे इथून डिस्टन्स 9.8 मीटर ओके इथून जर ऑब्जेक्ट रिलीज केला तर इथे येताना याची व्हेलॉसिटी 9.8 मीटर पर सेकंद असेल आणि तो इथे एका सेकंदात आलेला असेल म्हणून ऍक्सेलरेशन पण किती असेल 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर होऊन जाईल व्हेलॉसिटीला त्याने रिवर्ट करायचं ओके मग ऑब्जेक्ट कोणता जरी असला तर जीची व्हॅल्यू बदलणार आहे का नाही मग जीची व्हॅल्यू जर बदलणार नाही तर त्याच्यासाठी लागणार टाइम तेवढाच असेल मग एवढी हाईट असो एका सेकंदाला लागणारी 9.8 किंवा मग हाईट वाढवली किती जरी वाढवली तरी फक्त टाइम डबल डबल होत चाललाय बरोबर आहे पण दोघांसाठी लागणारा टाइम काय होईल सेम होत जाईल बरोबर आहे दोघांसाठी लागणारा टाइम सेम होत जाईल मग ऍक्सेलरेशन सारखं आहे तर दोघांसाठी लागणारा टाइम पण कसा असेल पोहोचण्यासाठी सारखा असेल मला सांगा दोघं जर मोटरसायकलवर निघाले तर एका गावाला आणि त्यांनी त्यांचं ऍक्सेलरेशन सारखं ऍक्सेलरेशन सारखं आहे म्हणजे काय स्पीड सारख्या अमाऊंट मध्ये चेंज करायला दोघं जण येणं 30 किलोमीटर त्याच्या सोबतच तो पण काय करायला 30 मिनिटच्या स्पीडनं चाललाय नंतर त्यानं 60 केली त्यानं सेम टाइमला त्यानं पण 60 केली त्यालाच आपण म्हणून ऍक्सेलरेशन सारखे नाही तर ऍक्सेलरेशन सारखे म्हणता येत नाही त्या स्टँडिंग मध्ये तेवढीच व्हेलॉसिटी बदलली पाहिजे त्याला आपण ऍक्सेलरेशन सारखं म्हणतो तर मग दोघ जण सोबत सोबत स्पीड बदलाय घेतात म्हणजे त्यांचं ऍक्सेलरेशन सारखं आहे मग ते गाठ इथून निघाले मग किती जरी लांब जायचं आपलं तर कसे पोहोचतील त्या गावाला त्या व्हेकल न सोबतच पोहोचतील मग ते व्हेकल कोणतं असं जीप न गेला का ऑटोने गेला का रिक्षाने गेला ऑटो रिक्षाने गेला का मोटरसायकलवर गेला का सायकलवरती गेला का प्लेनने गेला रेल्वेने गेला हे मॅटर करत नाही दोघांची स्पीड जर सारखी असेल आता रेल्वेने गेल्यावर लवकर का पोहोचल बस पेक्षा कारण की बसची स्पीड कमी असते याची जास्त असते पण बस न तेवढ्या स्पीड न ट्रॅव्हल केलं तर मग काय होईल लोक सोबतच पोहोचणार ना बरोबर आहे डिस्टन्स एकच रूटच आहे समजा सोबतच बस ट्रॅक रूट जो आहे त्याच्या पॅरललाच रेल्वे रूट आहे आणि त्याच रूटनं त्या दोघायला जायचं त्याच रूटनं वेगळ्या रूटनं नाही म्हणजे ती झाली आपली हाईटची कंडिशन हाईट सारखी असली पाहिजे म्हणजे रूट सेम असला पाहिजे ओके आणि अंतर तेवढंच आहे त्या दोघांचं बरोबर आहे आता असं एका फ्री फॉर्म मध्ये पोरी चालाय खाली चालाय म्हणून मी म्हणलं रूट सेम असला पाहिजे आणि हाईट दोघांची आपण सारखी घेतो म्हणजे अंतर एकाच गावाला चालले त्या दोन्ही रेल्वे आणि एक रेल्वे आणि एक बस मग आता काय केलं आपण रेल्वेची स्पीडला बसची स्पीड मॅच केली काय होईल दोघ ह्या बस मधून जाणार मित्र आणि ह्या रेल्वेतून जाणार मित्र तिथं काय पोहोचतील सोबतच पोहोचतील सेम इथे जर ऍक्सेलरेशन सारखं असेल कोणत्याही ऑब्जेक्टला ऍक्सेलरेशन चेंज होणार आहे का जी नाही 9.8 राहणार मीटर पर सेकंड स्क्वेअर मग तो ऑब्जेक्ट किती जरी उंच सोबत जर दोन ऑब्जेक्ट सोडून दिले मास कोणतं जरी असलं तरी खाली पोहोचायला टाइम काय लागणार आहे सारखंच लागणार आहे म्हणजे ते ग्राउंडला सोबत स्ट्राईक करतील तर दिस इज अबाउट द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चा इफेक्ट ओके अँड दिस इज अबाउट द फ्री फॉल ओके सो लेट्स गो टू वर्ड द अवर नेक्स्ट पॉइंट So let's start our first problem based on the free fall. So our question is an iron ball is said of mass 3 kg is said to be free fall okay at height 125 meter okay at height 125 meter
and we have to assume that g equals to 10 meter per second square. Actually, g's value is 9.8 meter per square, but it is approximately equal to the 10 meter per second square. Okay. So 9.8 आणि 10 जवळपास सारखेच म्हणून हे आपल्या आणि हे आपल्या गिवन मध्ये दिलेले आहे, आपण मनानं नाही घेतले. ओके, सो काही प्रॉब्लेम मध्ये जी ची व्हॅल्यू तुम्हाला 10 दिली असेल तर ती 10 च यूज करायची, 9.8 नाही. आणि ज्या प्रॉब्लेम मध्ये व्हॅल्यू दिली नाही तिथे तुम्ही 9.8 घेऊ शकता. ओके, सो हे गिवन दॅट जी इक्वल्स टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं, वी हॅव टू कॅल्क्युलेट दॅट व्हॉट इज टाइम रिक्वायर्ड टू रीच दॅट बॉल from that height, on what height is 125 meter. Okay, and we have to calculate the velocity when the ball reaches at the ground or when the ball strikes at the ground. With what velocity ball will strike to the ground, this we have to calculate. And also third height we have to calculate velocity at the time when time is half, that the time which required to reach the ground. म्हणजे हा जो टाइम आपण कॅल्क्युलेट केलेला आहे त्या हाइट पासून बॉल ग्राउंड पर्यंत जायला. ओके, सो तो टाइम आहे त्याच्या अर्धा टाइम असताना, म्हणजे त्याच्या अर्धा टाइम म्हणजे याला समजा 10 सेकंद लागले ग्राउंड पर्यंत पोहोचायला, तर 5 सेकंद असताना वेलोसिटी किती असेल ते कॅल्क्युलेट करायचे. 10 सेकंदाला ही वेलोसिटी असेल ग्राउंड पर्यंत पोहोचला त्या वेळेस वेलोसिटी असेल, 5 सेकंदाला आपल्याला कॅल्क्युलेट करायची. आपण कॅल्क्युलेट करूया काय असेल तर हे तीन प्रॉब्लेम चला आपण वाटलं नोट करूया. फर्स्ट, सेकंड अँड दिस इज थर्ड. ओके, सो लेट्स ट्राय टू सॉल्व इट. ओके, सो टाइम वी हॅव टू कॅल्क्युलेट टाइम अँड वी हॅव गिवन द मास अँड हाईट अँड ऍक्सेलरेशन. आता बॉल आपण सोडून दिलाय, बॉल आपण वरतून सोडून दिलाय आणि तो खाली स्ट्राईक करतोय, सॉरी तो खाली काय करतोय स्ट्राईक करतोय ग्राउंड वरती, तो असा स्ट्राईक करतोय सोडून दिल्याच्या नंतर. ओके, सो तो काय करायला, एक प्रकारचं डिस्प्लेसमेंटच करायला, ह्या हाईट वरून खाली चाललाय खाली स्ट्राईक करायलाय, म्हणजे ते ट्रॅव्हल केलं डिस्टन्स असेल. मग ह्या एच लाच आपण काय म्हणू शकतो, यस पण म्हणू शकतो. यस म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट बरोबर आहे ऑफ द बॉल. मग याचलाच आपण यस म्हणू शकतो, या याचलाच आपण यस यस म्हणू शकतो. एच इक्वल्स टू यस, दिस इज नॉट फाईन, दिस इज यस, दॅट इज डिस्प्लेसमेंट. ओके, सो वी कॅन कॉल इट ॲज अ डिस्प्लेसमेंट. सो आता आपल्याला न्यूटनचे तीन इक्वेशन माहिती आहेत, कोणते येतात ते तीन इक्वेशन, काय ते इक्वेशन. पहिलं होतं व्ही इक्वल्स टू यू प्लस ए टी, सेकंड इक्वेशन होतं एस इक्वल्स टू यू टी प्लस ए टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, आणि थर्ड होतं व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस. आता आपल्याला टाइम कॅल्क्युलेट करायचं, मग टाइमचे इक्वेशन कोणते येतात, तर हा एक टाइमचे इक्वेशन आहे, हा एक टाइमचे इक्वेशन आहे, बरोबर आहे, ते दोन टाइमचे इक्वेशन आहे. थर्ड इक्वेशन टाइमचं आहे का, सॉरी थर्ड इक्वेशन मध्ये टाइम आहे का, नाही टाइम युजच केलाय. आपल्याला टाइम कॅल्क्युलेट करायचा, थर्ड इक्वेशन युज करायचं, ते इलिमिनेट झालं. फॉर्म्युला कसा युज करायचा ते सांगतोय तुम्हाला, कोणता युज करायचा. बऱ्याच जणांना प्रॉब्लेम सोडवायला अडचणच येत्यामुळे ते फॉर्म्युला कोणता युज करायचा कळत नाही. तर अगोदर गिवन त्याच्यामुळे सर्वात अगोदर लिहून घ्यायचं दिलेलं काय काय आहे गिवन. ओके, आणि त्याच्यानंतर मग गिवनच्या बेस वरती आणि कॅल्क्युलेट काय करायचं त्याच्या बेस वरती फॉर्म्युला निवडायचा. ओके, सो टाइम काढायचे, तर टाइम साठी मग राहिले ते दोन फॉर्म्युले, टाइम साठी राहिले ते दोन फॉर्म्युले. आता मला सांगा आपल्याला व्हेलॉसिटी दिलेले आहेत का. पहिल्या याच्यात जर फॉर्म्युला युज करायला गेलं तर व्हेलॉसिटी लागणार आहे, इनिशियल पण लागणार आहे आणि फायनल पण लागणार आहे. ओके, आणि ऍक्सेलरेशन लागणार आहे, ऍक्सेलरेशन दिलेले, ऍक्सेलरेशन म्हणजे इथं ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी दॅट इज 10, पण व्हेलॉसिटी कुठे दिसायली का दिलेली नाही दिलेली, याच्यात मास तरचा यूज होईल, पण आपल्याला एच दिलेले आहे, एच म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. मग सेकंड इक्वेशन मध्ये डिस्प्लेसमेंटचा यूज आहे आणि याच्यामध्ये इनिशियल व्हेलॉसिटी जरी असली तरी बॉल फ्री फॉल आहे आणि हाईट वरून आपण रिलीज केलेला आहे क्वेश्चन मध्ये, म्हणजे सुरुवातीला पकडलेला होता, म्हणजे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार, तर यू इथं काय असणार आहे
शिर असणार आहे. आणि दुसरी एक गोष्ट की हा बॉल फ्री फॉल मध्ये सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला, तर फ्री फॉल साठी आपल्याला स्पेशल इक्वेशन आहे. तर ह्या इक्वेशनला आपल्याला काय लिहिता येते, त्याला आपल्याला लिहिता येते एस इक्वल्स टू वन बाय टू जी टी स्क्वेअर, हे तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे. त्याला काय लिहिता येते, कारण की यू झिरो आहे तिथं, व्ही इक्वल्स टू ए टी, इथं व्ही स्क्वेअर इक्वल्स टू टू ए एस, ह्या गोष्टी लिहिता येतात तुम्हाला फ्री फॉल साठी. मग हे इक्वेशन युज करा किंवा हे इक्वेशन युज करा, हे जर इक्वेशन युज केले तर तुम्हाला इथे युज व्हॅल्यू झिरो ठेवावं लागेल आणि नंतर सॉल्व करावं लागेल. हे जर युज केले तर डायरेक्ट एक स्टेप कमी होईल आपली, तर आपण त्याकडून डायरेक्ट फ्री फॉल साठी इक्वेशन युज करू. तर इथे आपल्याला डिस्प्लेसमेंट माहितीये, ऍक्सलरेशन माहितीये, टाइम काढायचा आहे, त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी लागली असती माहितीये का नाही, याच्यामध्ये व्हेलॉसिटीचा युज झाला असता माहितीये का नाही, आणि याच्या टाइम कॅल्क्युलेट करायला काहीच नाही, टाइमच नाही, कॅल्क्युलेट कसा करणार. तर आपल्याला टाइम कॅल्क्युलेट करायचा आणि डिस्प्लेसमेंट माहितीये, व्हेलॉसिटी माहित नाही, म्हणून युज करा सेकंड इक्वेशन. सो इथं लिहायचं बाय न्यूटन्स सेकंड, हे स्पेलिंग मध्ये लिहायचं तुम्ही पूर्ण सेकंड इक्वेशन ऑफ मोशन अंडर द फ्री फॉल, अंडर द फ्री फॉल. ओके, हे आपल्याला यूज करायचं बाय न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ द मोशन अंडर द फ्री फॉल बाय यूजिंग करा प्रोसिजर. सो व्हाट इज दॅट इक्वेशन, दॅट इक्वेशन इज एस इक्वल्स टू वन बाय टू जी टी स्क्वेअर. ओके, जी टी स्क्वेअर अँड यूज दॅट द व्हॅल्यू दॅट गिव्हन इन द इक्वेशन. कोणती व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, एस दिलेली आहे, म्हणजेच हाईट किती दिलेली आहे, तिथं डिस्प्लेस व्हॅल्यू 125 बरोबर आहे, 125 इक्वल्स टू 1/2 इज 1/2 आणि जी दिलेलं आहे 10 आणि कॅल्क्युलेट करायचं टी, तर टीचा स्क्वेअर होऊन जाईल इथं बरोबर आहे, टीचा स्क्वेअर होऊन जाईल. तर हे काय होईल, तर जी टर्म काढायची ती एका साईडला ठेवा, बाकीच्या दुसऱ्या साईडला पाठवून द्या, तर इथं राहील फक्त टी स्क्वेअर हे, आणि हे सगळे गुणाकार आले इकडे गेल्यावर भागाकार मिळून जाईल, आणि हे दोन गुणाकार, हे जरी सगळी टर्म गुणाकार असली तरी हे टू डिवाइड मध्ये येतात, हे मल्टिप्लिकेशन मध्ये जातील आणि वन मल्टिप्लिकेशन मध्ये येतात डिवाइड मध्ये जातील. तर हे काय होईल, इक्वेशन नवीन तयार झालेलं 125 हे डिवाइड मध्ये टू इकडे गुणाकार केले इंटू टू किंवा डिवाइड मध्ये आले लिहिले नाही तरी चालतात, पण हे 10 एन मल्टिप्लिकेशन मध्ये हे डिवाइड मध्ये इकडे गेल्याच्या नंतर ट्रान्सफर केल्याच्या नंतर हे इथून आपण ट्रान्सफर करूया. दाखवतो मी तुम्हाला पेन मध्ये, तुमच्या लक्षात येईल पूर्ण टर्म एवढी. ओके, सो दिस विल बिकम टी स्क्वेअर इक्वल्स टू पार्ट 125 इंटू टू, कॅल्क्युलेट जर केलं तर ते किती आहे 250 येऊन जाईल, ते 250 125 गुणिले 2 5 2 10 0 7 चालला 1 2 3 4 1 5 2 1 2 ते जसे तसे डिवाइडेड बाय 10 म्हणजे टी स्क्वेअर किती आला 25. आणि आपल्याला टी स्क्वेअर पाहिजे का नाही, आपल्याला टाइम पाहिजे टी, तर टाइम येऊन जाईल तुम्हाला टी इक्वल्स टू 5 आणि हे सेकंड, टाइमचं या साईडला काय असते सेकंड. तर हा आला टाइम, पण हा डायरेक्ट 25 वरून 5 कसा आला सर, तर कसा आला, तर हे इथं तुम्हाला माहिती, आपण दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट सोबत घेऊ शकतो, एका साईडचं घेतलं तर याचा घ्यावा लागेल, आपल्याला टी पाहिजे स्क्वेअर कॅन्सल आउट करावा लागेल, तर स्क्वेअर रूट घ्यायचा आणि स्क्वेअर रूट घेतला स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जातं, हे तुम्हाला गोष्ट माहिती आहे शिकलेला आहे. इथं लिहायचं मग ते बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. ओके, तर हे आला तुमचा टाइम, याला वाटलं असतं तुम्ही म्हणा जे काही इक्वेशन असेल ते इक्वेशन नंबर 1. सो
जवाब लिखते लियो टाइम रिक्वायर्ड टू स्ट्राइक द बॉल एट ग्राउंड फ्रॉम गिवन हाइट कितनी आ रहा है तो इज हाउ मच इज दैट टाइम 5 seconds ओके 5 seconds दिस इज आवर स्टेटमेंट सो वी हैव कैलकुलेटेड आवर फर्स्ट टर्म नाउ लेट्स कैलकुलेट द सेकंड वैल्यू दैट वी हैव रिक्वायर्ड व्हाट द v at the time after 5 seconds ओके म्हणजे काय ग्राउंड ला स्ट्राइक केल्यावर ग्राउंड ला स्ट्राइक करत पटकन किती राहिला 5 सेकंदचा आता टाइम माहित झाला आपल्याला आणि वेलोसिटी बरं हेच तीन इक्वेशन किंवा हे तीन इक्वेशन कोणते युज करा तर तीन पैकी कोणते इक्वेशन काढताय तुम्हाला आता वेलोसिटी कशात कशात येईल फायनल वेलोसिटी यू पाहिजे का आपल्याला यू तर माहिती 0 आहे फायनल वेलोसिटी कॅल्क्युलेट करायची म्हणजे स्ट्राइक करतानाची तर हे इक्वेशन इमिनेट होऊन जाईल या ठिकाणी आता हे आता हे यूज करायला जमन का अगोदर आता करायला जमन का नाही हे दोन्ही इक्वेशन यूज करायला जमणार नाही दोन्ही पैकी कोणतं तर राहिले आता ह्या दोन्ही पैकी एक आणि ह्या दोन्ही पैकी एक कोणता यूज करा म्हणजे हे दोन राहिले तर आता त्या दोन असतात कोणतं चूज करायचं तर त्या टर्म आपल्याला चूज करा आता दोन्ही पण करू शकता तुम्ही तसं काय नाही आता याच्यात बी कसं माहिती यू माहिती 0 आहे ए माहिती 10 आहे टाइम माहिती तुम्हाला किती लागणार आहे 5 सेकंद आणि याच्यामध्ये कसं व्ही स्क्वेअर अगोदर कॅल्क्युलेट करावं लागेल मग स्क्वेअर घ्यावं लागेल तर हे थोडं अवघड आहे कारण अवघड म्हणण्यापेक्षा लेंथी आहे थोडस आपल्याला स्क्वेअर घ्यायला कारण त्याच्यापेक्षा हे सोपं आहे डायरेक्ट व्ही मिळाले आपल्याला अगोदर इथे व्ही स्क्वेअर घेऊन स्क्वेअर घ्यावं लागेल हे व्ही मिळाले तर आपण हे युज करू आपल्याला टाइम पण माहित झाला आता टाइम लागणार आहे पण टाइम पण माहित झालाय त्याच्यात जर टाइम माहित नसता तर मग आपण हे युज केलं असतं कारण ऍक्सलरेशन माहिती डिस्प्लेसमेंट माहिती डिस्प्लेसमेंट आहे 125 आणि आपल्याला यू तर माहिती 0 आहे व्ही स्क्वेअर काढून आपण मग स्क्वेअर रूट घेतला असता पण याने जरी काढा याने जरी काढा तरी सेम आन्सर यायला पाहिजे तर आपण पाहूया काय होतंय तर आन्सर तर व्ही ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आपल्याला तर हे झालं फर्स्ट आन्सर ओके दिस इज फॉर द फर्स्ट इथं लिहा वाटलं असत आता सेकंड साठी याच्यात सेकंड पहिल्या क्वेश्चन मध्ये वेलोसिटी सो त्यासाठी कोणता इक्वेशन यूज करायचं आपल्याला फर्स्ट इक्वेशन तो इथे लिहायचं बाय युजिंग न्यूटन्स फर्स्ट हे वर्डिंग मध्ये लिहा तुम्ही इक्वेशन फुल वर्डिंग मध्ये ऑफ मोशन फॉर फ्री फॉल ओके सो आपल्याला यूज करायचे न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन फॉर फ्री फॉल आणि व्हॉट इज दॅट इक्वेशन फॉर फ्री फॉल सो कारण की ऑब्जेक्ट फ्री ही फॉलिंग होत आहे तर व्ही इक्वल्स टू काय आहे ए इंटू टी ए इंटू टी तर व्ही आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे मग व्ही येऊन जाईल ए म्हणजेच काय इतर तर जी आहे जी इंटू टी ओके सो ए म्हणजे किती आहे जी किती दिलेला आहे 10 इंटू टाइम किती लागला आहे आपल्याला माहिती 5 तर हे वाटलं असते लिहू शकता तुम्ही फ्रॉम 1 रीजन इज टाइम कुठून घेतला तर ओके सो हे झालं 50 बी ची व्हॅल्यू आणि वेलोसिटी कशामध्ये असते मीटर पर सेकंड म्हणजे सेकंड स्क्वेअर जमल का वेलोसिटीला नाही ते ऍक्सलरेशन ची युनिट तर ही आली तुमची वेलोसिटी ऍट द टाइम ऑफ स्ट्राइकिंग द ग्राउंड ओके सो लेट्स राइट दिस इन द वर्डिंग सो व्हाट इज व्हाट यू हैव कैलकुलेटेड दैट v इक्वल्स टू 50 मीटर पर सेकंड सो लेट्स राइट इट दिस इन द वर्डिंग सो वेलोसिटी
ऑफ बॉल फॉलिंग फॉलिंग फ्रीली फॉलिंग फ्रीली एट गिवन हाइट और फ्रॉम गिवन हाइट सॉरी फ्रॉम गिवन हाइट एट द टाइम ऑफ स्ट्राइकिंग और हिटिंग द ग्राउंड इज व्हाट इट्स व्हाट वी आर कैलकुलेटेड दैट थ्री इक्वल्स टू 50 मीटर पर सेकंड व्हाट इज द यूनिट ऑफ वेलोसिटी मीटर पर सेकंड नाउ वी हैव टू कैलकुलेट द वेलोसिटी फॉर टाइम t इक्वल्स टू हाफ सो लेट्स गो फॉर द थर्ड सब क्वेश्चन व्हाट इज इट नाउ t डैश म्हणू आपण याला t डैश इक्वल्स टू t बाय 2 ओरिजिनल टाइम लागणार आहे त्याला हाफ करायचे किती लागला होता 5 म्हणजे 5 बाय 2 सेकंड एवढा टाइम लागल t बाय 2 म्हणजे म्हणजे अर्धा टाइम ओके सो v डैश इक्वल्स टू व्हाट एट दैट टाइम सो सेम आता इथे टाइम माहिती आहे वेलोसिटी माहिती आहे मग आपल्याला टाइम आणि वेलोसिटी माहिती असताना कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे तर सॉरी टाइम माहिती आहे एक्सेलरेशन माहिती आहे आणि वेलोसिटी कॅल्क्युलेट करायची तर फर्स्ट फॉर्म्युला यूज करायचा सो बाय न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन फॉर फ्री फॉल ओके फॉर फ्री फॉल व्हाट इज दैट लॉ इज वी इक्वल्स टू जी टी इक्वल्स टू जी टी एंड यूज द गिवन वैल्यूज टू कैलकुलेट वी जी इज इक्वल्स टू 10 इंटू टी इज व्हाट 5 बाय 2 नाउ टी इज नॉट 5 ओके टी इज 5 बाय 2 सो इट विल बिकम 2 1 जा 2 हियर एंड 2 5 जा 10 दैट इज बेग बे बेबंच 10 सो 5 5 जा 25 सो v इक्वल्स टू 25 दिस इज युअर आंसर एंड दिस इज इन व्हाट युनिट फॉर दिस युनिट फॉर दिस इज मीटर पर सेकंड बिकॉज दिस इज वेलोसिटी सो राइट डाउन द फाइनल स्टेटमेंट इन द वर्डिंग ओके write down final statement in the wording so velocity of ball falling freely falling freely velocity of ball falling freely from given height e at time half to require strike the ground is what is velocity at that time we have calculated 25 meter per second okay so this is your answer right here which okay so this is your problem for the free fall given that mass height and acceleration due to gravity but there is no necessity of the mass you
seen throughout the problem. Okay, we also know free fall is irrespective of the mass. So there is only necessity of the height and acceleration due to gravity to calculate these all three terms. What three terms? The time required to strike the ground, the velocity at the time of striking the ground, and the velocity at the time, half of the time required to the striking ground. These three terms we have calculated only using the height, that is the displacement, and acceleration due to gravity, that given is 10 meter per second square, and no necessity of the mass. So there is no work of the mass or no any contribution of the mass in the free fall. So here we will stop for this video. We will take more problems in the next video.